जून महिन्यात मुंबई रायगड पालघर या भागात झालेल्या मान्सूनपूर्व निसर्ग चक्रीवादळामुळे विविध पिकांवर निरनिराळे रोग दिसून येत आहेत. केवळ आर्द्रता वाढल्यानं आणि बुरशीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यानं ऊसावर पांढरी माशी आणि आता तपकिरी रंगाचे ठिपके, बुरशी आणि तांबेरा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. याबद्दल तालुका कृषी अधिकारी लोळगे यांनी लोणी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि या शेतकऱ्यांनी या रोगापासून ऊसाला कशा पद्धतीनं वाचवलं जाईल याबाबत उपयुक्त माहिती देऊन कोणती औषधांची फवारणी केली पाहिजे याप्रसंगी सांगितलं. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. याप्रसंगी बाळासाहेब विखे, राजू म्हस्के, अनिल म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, गणेश विखे, रंगनाथ विखे, विलास विखे आदी हजर होते. करायचा 3 ग्रॅम 1 लिटर पाणी आणि तांबेरा रोगासाठी M45 मँकोजेप 3 ग्रॅम किंवा टेबिकोनोझोल 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बनडिझम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा प्रोपेनोकोझोल 1 मिली 1 लिटर पाणी या प्रमाणात देऊन 10 ते 15 दिवसानंतर परत त्या ठिकाणी 2 ते 3 वेळा फवारणी केल्या तर हा रोग आपल्याला 100% आटोक्यात आणता येईल. त्याचबरोबर आपण सगळे शेतकऱ्यांनी ही जी ऊसाची झीज झालेली आहे याला मायक्रोन्युट्रियंट्स हे देणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी एकात्मिक रोग व्यवस्थापनाद्वारे सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या ठिकाणी आपण प्रत्येकाने फवारणी करून हे ऊसावर जे तांबेरा रोग आणि तपकिरी ठिपक्याचं जे संकट आलेलं आहे ते संकट आपण निश्चित निर्मूलन करू. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर कैलास विखे, एस9 मीडिया, लोणी.